या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ। पॅरिस येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत कोल्हापूरचा सुपुत्र स्वप्नील कुसाळे यांनी नेमबाजीमध्ये कांस्य पदक पटकावून संपूर्ण देशासह जगभरात कोल्हापूरचा डंका वाजवला। स्वप्नील कुसाळे यांचं सर्वत्र कौतुक होत असताना यंदाच्या गणेशोत्सवात कोल्हापुरातील वडंगे येथील रहिवासी गणेश कापसे यांनी आपल्या घरातील बाप्पा स्वप्नील कुसाळे यांच्या रूपात साकारला आहे। आकर्षक अशी गणेश मूर्ती ऑलिम्पिक स्पर्धेच्या आरासमध्ये विराजमान करण्यात आली। स्वप्नील कुसाळे यांच्याप्रमाणे इतर तरुणांनी खेळात प्रावीण्य मिळवा या उद्देशाने ऑलिम्पिक वेळ स्वप्नील कोसाळे यांच्या स्वरूपात गणेश मूर्ती साकारली असल्याचं गणेश कापसे यांनी सांगितलं। नमस्कार, मी गणेश कापसे राहणार वडंगे। महाराष्ट्राचे ऑलिम्पिक वेळ स्वप्नील कोसाळे याच्या रूपात मी गणपतीचा देखावा केला आहे। 1952 खाशाबा जाधव यांच्यानंतर तब्बल 70 वर्षानंतर भारताला कांस्य पदक मिळाले आहे स्वप्नीलच्या रूपाने। आत्ताच्या तरुण पिढीला मी एवढंच सांगू इच्छितो की स्पोर्ट्सकडे जास्तीत जास्त लक्ष द्यावं। इथून पुढं जसं स्वप्नीलच्या मार्फत भारताला आपल्या कांस्य पदक मिळाले तसं इथून पुढं महाराष्ट्रातून असू दे कोल्हापुरात असू दे जास्तीत जास्त पौराणिक खेळाडू स्पोर्ट्सकडे लक्ष द्यावे। गणपती जे वाहन असणारे उंदीर मामा यांच्या हातात मी छोटे छोटे बोर्ड देऊन त्यातून खेळाविषयी स्पोर्ट्सविषयी लागणारी माहिती मी त्यात नमूद केली आहे।